नमस्कार, राधाकृष्ण मराठी ब्लॉग्समध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत. तर मी भेंडीच्या शेतात आहेत बघा, आणि मागच्या वेळेस बघितलं होतं आपण भेंडी डबल खुरपायला आली, अजून छोटी छोटीच आहे आणि त्याला तोडे पण भरपूर बसले होते, ते पण लावलेत आपण. आणि ऊन तर इतकं कडक पडलं आहे ना, काय सांगू तुम्हाला. सकाळी वाजते थंडी, दुपारी पडतं ऊन कडक, आणि संध्याकाळी वापस थंडी. तर असा आमचा प्रोग्राम चालू आहे शेतातला. आणि पहिल्यांदाच आम्ही भेंडी लावली ठिबकवरती, आणि हा आमचा अनुभव होता की खुरपताना पाणी भरून जेव्हा आम्ही खुरपतो तर खूप हात दुखतो, आणि गवत पण निघता निघत नाही, खुरप्याच्या दांड्या शेवटून आणावं लागतात आण्या. पण आज खूप भुसभुशीत नरम वाटत होतं, आणि एकदम सुळसुळूत खुरपं चालत होतं. बिलकुल असं धार लावायची गरज वाटेना, किती फायदा असतो, पाण्याची बचत, वेळेची बचत, आणि स्वतःला पण आराम. तर नेक्स्ट टाईमपासून आम्ही नक्की करणार, तुम्ही ठिबक वापरल्याने छान होईल बघा. पण आमच्या जमिनीमध्ये कसं आहे, जास्त पाणी टिकून नाही राहत, म्हणून त्याला आम्ही मोकळं पाणी देत होतो इतक्या दिवस. पण ह्यावर्षी जरा गडबड झाली. तर ही मागच्या वेळेस पाहिली होती तुम्ही आमची भेंडी, तर तेव्हा छोटी छोटी होती आणि आता उतरून झाली आहे. ही दुसरी खुरपणी आहे. ए लुदल शांत बस. आणि तिला ढेमचं पण ढेसे पण लागले आता. तरी थंडी आहे, तरी पण ढेसे लागले दोन दोन चार चार. याला याला आणि हे तोडे लावले ना, हे मागून आले आणि त्याच्यात चिला एवढा झाला का. बस ही दुसरी खुरपणी, अजून झाडं जमिनीतच आहे. तरी ठिबकचं पाणी जर याला याच पाणी असत ना दांडाच, मग तर कल्याण झाला असत. काय रुद्र काय पप्प पप्प कोणत भाजीच भाजीच पप्प कशाला रे बैलाला बैलाला. आणि ती गाय रुसली मग काही नाही होत का. तिला थोडस देऊ ना, थोडस बैलाला देऊ, थोडस गायला देऊ. पण मला वाटते आपणच भाजी करून खाऊ ना चिल्याची. हो ना गवत लय विटामिन्स असत त्याच्या. हा निय ना काय पण याला काय म्हणत्या पोप्प टोपलं भाजीचं पोप्प भाजीचं पोपलं. हा निय नि अड्या बापडे रुद्र तर स्ट्रॉंग झाला. व्हेरी गुड. पडलं राहू दे तू. तर गवत आपण घेऊन आलेलो आहे आपल्या पासरासाठी. इकडं आपला नंदा आहे, काय असरे अभि देख कसे खाय. आणि गवत टोपल्यात घेऊन आल्यामुळं वावर पण स्वच्छ राहतं, आणि वासराला गाईला ताजं ताजं गवत मिळतं. तर ते मी आणि मी रुद्र घेऊन आलो, त्याचं केव्हाचं चालू होतं, चला आपण गाईला देऊ. आणि इथं मक्का टाकलेली होती, ती मक्का जास्तीची नाही असती इथं. आम्ही फक्त गाईला आणि बैलाला हिरवा चारा मिळावा म्हणून इथं दोन चार आऱ्या आहेत, तर त्या काढून घेतलेत आधी. आणि तिला जे कणसं येतात ना, तेच कणसं धरून पुन्हा त्याचे दाणे बनवून टाकायचे, तेच काम सुरू असतं. आणि आता इथं परत टाकून घ्यायची, आणि आधी शिंपून घेतल्यानंतर ट्रॅक्टरने वावर तयार करायचं आहे. कणसं पण पडलेले आहेत, ते पण वेचायचे आहेत अजून. तर अशा पद्धतीनं काही काहीतरी चालू असतं. याचं ट्रॅक्टर फिरवायचं होतं म्हणून याला घाई घाई मी पटकन मक्का शिपून घेतली. आणि आता ही शिपलेल्या मक्कावरती ट्रॅक्टरनी आणि नंतर आणि खूप जड जाणार आहे, कारण याच्यात खूप खूप गवत झालेलं आहे आणि निब्बर पण झालेलं आहे चांगलं चुडून चुडून. तर ते पूर्ण होईल. तर अशा पद्धतीनं आमचं शेतातलं काम चालू आहे. आणि आता अवकाळी पावसानं खरंच चांगली गोष्ट घडली आहे. आता पूर्ण बघा हिरवं हिरवं झालं आहेत आमच्याकडं. आणि अशा मोटर चालू करायची आता तिकडनं. तर मोटर
मला फार भीती वाटते, कोणाला नाही लागलं तरी मला करंट लागतं, म्हणून मी काढीनच चालू करते. आणि आता वाटी बघा, इकडं आमचं दुसऱ्या विहिरीचं पाणी ह्या विहिरीत आणून आणि नंतर मग पिकायला जातं आमच्या. तर असं हे दोन चार कुटाने सुरू झालेत आता. आणि जे चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल त्यांनी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे. आणि अजून एक आश्चर्य दाखवते तुम्हाला, हे बघा भारी ना, स्प्रिंकलर सुरू झालेत. जवळून दाखवते एक मिनिट.